बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित रातवा, प्रकरण 43. हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा काळ होता. शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण समिती स्थापन झाली होती. महाराष्ट्रभर लोक चळवळ उभी राहिली होती. याचवेळी आचार्य विनोबाजी भावे यांची भूदान चळवळ जोर धरत होती. 1950 साली राष्ट्रसेवा दलाचे सांगली येथे शिबिर झाले होते. SM जोशी, साने गुरुजी यांची चैतन्यपूर्ण भाषणे झाली होती. त्यावेळी SM जोशी यांनी आमच्या भाषणात युगोस्लाव्हियाच्या तरुणांनी एक रेल्वे बांधल्याचे सांगितले होते. ते माझ्या वाचनात होते. ज्यांच्या राज्यावर सूर्य कधीच मावळत नव्हता असं ब्रिटिशांचं वर्णन केलं जात होतं. त्यांची राजसत्ता क्रांतिकारकांनी हादरून टाकली, त्यांना चले जाव केलं, ते चालते झाले. हा इतिहास आमच्या डोळ्यांदेखत घडला. हैदराबादची निजामाची सत्ता ही लोक चळवळीच्या मुक्तीसंग्रामाने रयाला नेली. हेही ताजं ताजंच घडलं होतं. धर्मांध पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले दादरा आणि नगर हवेली हे मुलुख गेल्याच वर्षी तिथल्या तरुणांनी चळवळ उभारून मुक्त केले. 1942 पासून आत्तापर्यंत लोकजीवनातील धगधग त्या चळवळीने माझं मन भरून टाकलं होतं. मनात सळसळ होती, त्यात गोवा मुक्ती लढा उभा राहिला होता. गोव्यासंबंधी खूपसं ऐकलं नसलं तरी थोडंफार कानावर होतं. सागरकाठाचा ताडामाडांचा नाळी पोफळींचा मुलुख मी आता जिज्ञासेनं माहिती मिळवीत राहिलो. गोव्याला पुराणं गोवे, गोमंतक गोवापुरी म्हणत, कदंब राजघराणं विजयनगरच्या व बहामणी राज्याने राज्य केलं होतं. विजापूरच्या आदिलशहाने गोवा आपल्या अंमलखाली आणला आणि 1510 मध्ये पोर्तुगीजांनी काबीज केला. जी जुलमी राजवट होती तिनं सक्तीनं ख्रिश्चन धर्म घ्यायला लोकांना भाग पाडले होते. एका राजाने बंड केले पण ते निर्दयपणे मोडून काढले होते. गोवेकरांनी अशाही स्थितीत भारतीय संस्कृती टिकवून ठेवली होती. यावेळी पोर्तुगीज सालाधार कडवट व क्रूर होता. लोकांनी गोवा मुक्तीचा लढा 15 ऑगस्ट 1954 पासून सुरू केला होता. क्रांतीवीर नाना पाटील, नानासाहेब गोरे, मधू दंडवते, भाई उद्धवराव पाटील यांनी या मुक्तीलढ्यात भाग घेतला होता. यावेळी 15 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात सत्याग्रह करण्याचे ठरवले होते. देशांतून अनेक सत्याग्रहींच्या तुकड्या पाठवायच्या होत्या. आपणही या सत्याग्रहात भाग घ्यायचाच असं मी मनोमन ठरवलं. मी हेड सरांना भेटलो, तळमळीनं सांगितलं, त्यांनी फक्त ऐकून घेतलं. शिराळ्यातून जाणाऱ्या सत्याग्रहींची तुकडी तयार झाली. मी चौकशी केली तर माझं नाव नव्हतं. मी हेडसरांना भेटलो, ते म्हणाले, काय नलगे, गोवा सत्याग्रह तुकडीत माझं नाव नाही. माहीत आहे मला, पण सर. हे बघ नलगे, यंदा 11वीचं वर्ष आहे, अभ्यास हा महत्त्वाचा. त्यात गोवा हद्दीत शिरताना सालाधार सरकार लाठीमार करतं, गोळ्या झाडतं. आत्तापर्यंत कितीतरी हुतात्मे झालेत. पण सर, तरीही माझी जायची तयारी आहे. तू बोलतो आहेस हे सुद्धा सत्याग्रहींना बळ देणारच आहे. विद्यार्थ्यांना कुणालाच विशेषतः 11वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सत्याग्रहात घ्यायचं नाही असं ठरवलंय. आधी अभ्यास, परीक्षा झाली की काहीही कर, पण मी आत्ता तुला पाठवणार नाही. मन शांत ठेव. मी नाराज झालो. 8-15 दिवस मन काही शांत झालं नाही. 15 ऑगस्टचं झेंडावंदन झालं, पण माझं मन बेचैन होतं. त्या सत्याग्रहासंबंधी वर्तमानपत्रात बरंचसं लिहून आलं होतं. हा सत्याग्रह मोठ्या प्रमाणात झाला. जंगलाजंगलातून निशस्त्र सत्याग्रही गोव्यांच्या हद्दीत शिरले होते. पोर्तुगीज सरकारच्या पोलिसांनी सत्याग्रहीवर जोरदार लाठी हल्ले केले, गोळीबार केले. यात कित्येक सत्याग्रही हुतात्मी झाले, कित्येक जखमी झाले. सालाझार सरकारने नानासाहेब गोरे व शिरूभाऊ लिमये
यांना 10-10 वर्षाची शिक्षा ठोठावली. आत्तापर्यंत 121 भारतीय सत्याग्रही हुतात्मे झाले होते अशी माहिती येऊन पोहोचली होती. आता अभ्यासात मन गुंतवायचं ठरवलं. सारी मुलं अभ्यासाला लागली होती. मीही रात्री उशिरापर्यंत जागत होतो, सकाळी लवकर उठत होतो. याचा त्रास त्या वाड्यातील जुन्या कुळांना होत होता. त्यात झुराची भर पडायची. कुळं घरमालकाकडं कुरकुरत. मालकाला त्या जुनाट माडीवरच्या अंधाऱ्या खोलीचं भाडं मिळत होतं, त्यामुळं तो कुळांच्या तक्रारीकडे कानाडोळा करीत होता. आम्हीही कानाडोळा करून येत जात होतो. असेच दिवस चालले होते. तेवढ्यात एका सकाळी एक कुळ ओरडत आलं, अहो मालक, आडात कुणी काय टाकलं आहे बघा. सगळेच धावत गेले. बघता तर आडात डुक्कर मरून पडलेलं आहे. आम्ही ओढ्यात अंघोळ धुणं पाणी करून आलो तर सारे आमच्याकडे संशयी नजरेनं बघू लागले. आम्ही आमच्या नादात जेवण केलं आणि शाळेला गेलो. शाळा सुटल्यावर परत आलो तर मालक म्हणाले, मुलांनो, तुम्ही 3-4 दिवसात खोली खाली करा. मी चकित झालो. एकाएकी असं बजावल्यावर मी म्हणालो, का पण? काही नाही, खोली खाली करा एवढं खरं. त्याचा तगादा लावला. गोंधळून गेलो. आता अशी कमी भाड्याची खोली एवढ्या लवकर कशी मिळणार या चिंतेनं ग्रासलं. खोली शोधायला वेळ हवा होता. आम्हीच डुक्कर मारून आडा टाकला असावा असं कुळाने मालकाचे कान भरले असावेत. आम्ही खेडवळ रानटी, आमच्याशिवाय कोण असलं करणार असं त्यांचं म्हणणं त्यांच्या नजरेतून व्यक्त होत होतं. खरं तर असल्या गोष्टीचा विचार करायला मला वेळ कुठं होता? आम्ही कुणीच हे केलं नव्हतं. लिंबाऱ्याचा नामदेव खोलीवर असायचा, पण तो आधीच SSC नापास झाला होता. पुन्हा परीक्षेला बसायचं म्हणून अभ्यासाला आला होता. त्याला अभ्यासाची चिंता, आधीच भित्रा. तो असं करणारच नाही याची खात्री होती. लिंबाऱ्याचा नामदेव नापास झाला असल्याने माझ्यावरही परीक्षेचं दडपण होतं. त्यामुळं अभ्यासाशिवाय काही सुचत नव्हतं. नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसायला घरची माणसं सोडणारच नाहीत म्हणून चिकाटीनं अभ्यासात गुंतलो होतो. त्यात खोली सोडण्याचं संकट उभा राहिलं. डोक्यात सारा गोंधळच. लिंबाऱ्याच्या नामदेवाला शाळेची काही हजेरी नव्हती. अभ्यासातून मोकळा वेळ काढून त्यानं एक जागा बघितली. ओढ्याच्या पलीकडं नवं माडीचं घर बांधायचं चाललं होतं. कुठंतरी टेकायला जागा मिळते हेच समाधान. घराला अजून गिलावा केला नव्हता. माडी म्हणजे लाकडी फळ्यांची, इकडून तिकडून फट मोकळी. दारं नव्हती, खिडक्या मोकळ्याच. वारं भराहराई. सुट्टीच्या दिवशी सामान आणून टाकलं. जळणाची लाकडं डोक्यावर नेताना मनाला कसंच वाटे. डुडूडुडू हलणाऱ्या जुनाड माडीची तिथल्या अंधारातून बावचळून टाकणाऱ्या शेजारातून सुटका झाली हे समाधान होतं. कदाचित तिथल्याच कुळाच्या एका टार्गेट पोरानं डुक्कर मारून टाकलं असावं असा संशय आमच्या मनात होता. एका घरातून पाऊल बाहेर निघालं, दुसऱ्या अनोळखी घरात टाकलं. अस्थिरतेची पाल सतत चुकचुकत राहायची. मोकळी माडी, मोकळा वारा. तिथंच सुतारकाम चाललेलं, गौंडीकाम चाललेलं. घराचा सारा पसारा तिथंच पडलेला. त्या घरची पोरं नव्या जिन्यावरून वर यायची, फळ्यावर धाड धाड नाचायची. नव्या जिन्यावरनं हौसेनं पाय वाजवीत पळायची. भराऱ्या वाऱ्याला आडोसा नसल्यानं चिमण्या विझायच्या. माडीला लाकडी फळ्या असल्यानं चूल मांडता पेटवता येत नव्हतं. नामदेवाचा स्टोव होता, तो कामाला आला. पण वाऱ्यानं तो फरफरायचा आणि विझून जायचा. सारीच तारांबळ. पण यातूनही अभ्यासाला भिडायचं. बाहेरचा आवाज कानावर येऊ नये म्हणून चादर अंगावर ओढून घेऊन पुस्तक तेवढं दिसेल अशा पद्धतीनं डोक्यावरून पांघरून घेऊन वाचायचं. घरात मोठं कुटुंब. बायका धुतलं धुणं माडीवरच्या मोकळ्या वाऱ्यात उन्हात घालायला फडाफडा हिसडायच्या आणि वाळत घालीत राहायच्या. या असल्या बाहेरच्या बायकी आवाजांना आमचा आतला आवाज दाद देत नसे. असं बेदाद जगणं आमचं चाललं होतं. शिकणं चाललं होतं. नको असलेलं विसरणं चाललं होतं.
तरीही तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे रातदिन आम्हा युद्धाचा प्रसंग चालूच होता. गावाकडं असताना श्रावण महिन्यात वाचलेल्या रामायणातील राम वनवास महाराष्ट्रातील पांडवांचा अज्ञातवास मला धीर देई. मला राम कंटूसारखं व्हायचं होतं. या उरलेल्या 6-7 महिन्यांची धडपड कसंही करून सोसायची. आबा तात्याच्या खडतर हमालीसारखं अभ्यास करणं कठीण नव्हतं. दादांच्या कष्टापुढं आपलं कष्ट काहीच नव्हतं. माझ्या पाठीवरच्या धाकट्या आनंदाचा एवढासा जीव चिखल पाण्यात राबतो, त्याच्यापेक्षा माझं हे धडपडणं क्लेशकारक खचितच नव्हतं. आणि आई तर तिच्या तीळ तीळ तुटणाऱ्या जीवासाठी आपण हे सार सोसलंच पाहिजे. या विचारानं माझ्या शिक्षणाचा मोल मला कळत होता. माडीवरच्या उघड्या ठोकाठोकीशी असं जमवून घेत होतो तेवढ्यात वर्गावर्गातून एक नोटीस फिरली. स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेनं एक वसतिगृह सुरू केलं आहे. त्या वसतिगृहात परगावच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी आपली नावे द्यावीत. मला आनंद झाला. मी नाव दिलं. महादेव काळेनं दिलं. सुरूलचा भीमराव पाटील तयार झाला. धाकट्या शिराळ्याचा गोरा के आर पाटील, फिफिऱ्याचा नामदेव गायकवाड, कंदूरचा उमाजी, लिंबाऱ्याचा नामदेव यांनीही तयारी दाखवली. शाळा सुटल्यावर आम्ही सारे उत्सुकतेने बघायला गेलो. ते बघून मन गरटून गेलं. लांब ओढ्याच्या काठावर नायकुडपुरा गल्लीच्या शेवटच्या टोकाहून खूपच दूर असलेलं सभोवती कुपाडी होती. आत इमारत नुकतीच बांधून झालेली होती. भिंतीचे गिलावे ताजे होते. खालच्या जमिनी नुकत्याच केलेल्या ओल्या दलदलीच्या. काळेनं त्या जमिनीवर पाय दिला तर त्या ओल्या जमिनीत त्याचा रुतलेला छाप उठला. इमारतीत पाठीमागच्या बाजूला 4-5 खोल्या होत्या. एक खोली ऑफिस म्हणून ठेवली होती. या दोन्हींच्या मध्ये हॉलसाठी जागा. इमारतीच्या भोवती बरीच मोकळी जागा होती. पावसानं वाटेवर चिखल होता. इमारतीचे हे रूप बघून सारेच दूषित झाले. अशा ओल्या जमिनीच्या खोलीत राहायचं कसं? या ओलाव्यानं आजारी पडलो तर? असे विचार सर्वांच्या डोक्यात उभे राहिले. काहींनी नाकं मुरडली. रात्रभर विचार केला. वाटलं वसतिगृह मोफत होतं. जेवण करण्यासाठी बाई देणार होते. वसतिगृहाला लागून वाहता ओढा, तिथंच ओढ्याकाठी पाण्यासाठी आड, माणसांपासून दूर निवांत. नाहीतरी इथं राहतो तिथं भाडं द्यावं लागतं ते वाचेल. जेवण करण्याची दगदग थांबेल. माणसांची वर्दळ नाही, कसला गोंगाट नाही, ठोकाठोकी नाही. अभ्यासाला शांतता लाभेल. पण ती खालच्या जमिनीची ओल दलदल, त्यात कसं बसायचं, कसं झोपायचं? अशा उलट सुलट विचारांचं काहूर माझे. मग वाटे ही ओल किती दिवस टिकेल? होईल आपोआप दूर. सगळ्यांच्या वावरानं जमीन वाळेल. भाड्याचं पैसे वाचतील. मी आणि काळेनं पक्का विचार केला. वसतिगृहात जायचं ठरवलं. बाकीची आपोआप तयार झाली. एका संध्याकाळी लवकर जेवण केलं. काळोखाच्या सोबतीनं सामान उचललं. रात्रीचंच आणून टाकलं. तिथल्या अंधाराला आमच्या मिनमिनत्या चिमण्यांचा प्रकाश प्रथमच पाहायला मिळाला. आमचं निराधारासारखं भटकणं इथंपर्यंत पोचलं होतं. उद्याचं कुणी पाहिलंय? आज तरी बिनभाड्याची जागा डोकं टेकायला मिळाली. ओली किचकित जमीन, अंग गारठून जाई ओढाजवळ, पडसर जागेत झाड झाडकिलांचा डंग माजलेला. रात्री भयान एकांत, वस्ती दूर, खोलीबाहेर अंधाराची किरकिर, भीती वाटे. पण या एकांतात अभ्यास होई. जेवण करण्याची दगदग वाचली होती. भांड्या कुड्यांची उठाठेव वाचली होती. न करपलेली भात भाकरी खायला मिळत होती. धुराची कटकट वाचली होती. रोज सकाळ संध्याकाळ मुरमुरणाऱ्या डोळ्यांचं पाणी वाचलं होतं. शाळा सुटल्यावर वसतिगृहात आलं की अंधार पडेपर्यंत भोवतीचं झाड झाडकील उपटायचं. परिसर स्वच्छ करायचा. बरं वाटायचं. शाळेतला शीण नाहीसा व्हायचा. हुशारी वाटे.
हे वसतिगृह चिखलीकर मंडळींनी काढलं होतं. चिखलीकर म्हणजे चिखली गावचे आनंदराव नाईक, त्यांना तात्या म्हणत. दुसरे त्यांचे धाकटे बंधू विश्वासराव नाईक, त्यांना भाऊ म्हणून वाखाणलं जाई. या चिखलीकर घराण्याचा दबदबा शिराळा पेट्यात होता. नाईक घराणं म्हणजे प्रचित गडाचे सरदार घराणं. 1942 चळवळीत या घराण्याचे आनंदराव तात्या यांनी तुरुंगवास भोगला होता. त्यांना विश्वासराव भाऊंची साथ होती. त्यांचे दुसरे दोघे बंधू होते, त्यातील दादा हे चिखलीला शेती सांभाळत. त्यांचा मुलगा हंबीरराव आमच्याच वर्गात होता. भाऊंचे एक बंधू जयसिंगराव नाना हे मांगल्याला दत्तक गेले होते. आनंदराव तात्या हे राजकारण करीत गाव आणि घर आणि समाजकारणात लक्ष घालत, लोकांची कामं करीत. भाऊ प्रत्यक्ष राजकारण खेळत नसत, पण समाजकारणातल्या बारकाव्यावर लक्ष ठेवून असत. ते शिराळ्यातच या नायकुडपुऱ्यात राहत असत. त्यांचा सक्रिय सहभाग वसतिगृह उभारण्यात होता. अरगड्या अंगधाटणीचे गिड्डे बांधा पैलवानी पिळदार असा होता. धोतर खादीचा शर्ट बारीक रेघांचा कोट डोकीवर गांधी टोपी सतत विचारमग्न. भूतीनं 8-10 माणसं तरी असायची, कामासाठी माणसांची वर्दळ असायची. भाऊंची तालुक्यात जरब होती, त्यांच्या समोर जायला माणसं भीत. आम्ही तर पोरं, आमच्या कानावर त्यांची जरब होती. पहिल्यांदाच ते आमच्यासमोर आले. त्यांनी गावं विचारली, नावं विचारली. त्यांच्या नजरेची पारख वेगळी होती. ते आम्हाला म्हणाले, इथं व्यवस्थित रहा, चांगला अभ्यास करा, बाग तयार करा, काही अडचण आल्या तर मला सांगा. ते नेमकं तेवढंच बोलले. एका धोतर कोट टोपीवाल्या माणसाकडे वळून म्हणाले, हे जाधव गुरुजी, उद्यापासून इथली व्यवस्था पाहतील, ते सांगतील तसं ऐकायचं. शनिवारी स्वामी येणार आहेत, नीट वागा. भाऊंना मी पारखलं. लोकांना कापरं भरवणारा बघणाऱ्यालाही दहशती वाटेल असा माणूस, पण आमच्याबरोबर प्रेमानं बोलत होता. त्यांचं बोलणं धीर देणारं होतं, आपुलकीचं होतं. जाधव गुरुजी हे सेवानिवृत्त शिक्षक, उंच काळे, विनोबाजींचे शिष्य असल्यासारखे वाटत. जवळच्याच खेड्यातले होते. रोज चालत येत, सकाळी प्रार्थना सांगत, चरक्यावर सूत कताई करायला शिकवीत, अभ्यासासंबंधी चौकशी करीत. भावडा शांत अबोल माणूस. आम्ही बागेसाठी जागा खोदली, विटा रचल्या, मातीसारखी करून फुलझाडांची लागवड केली. मला शेतीचा छंद होता. मी पाठीमागच्या बाजूला वांगी मिरच्यांची रोपे लावली, जवळच्या ओढ्याचं पाणी आणून घाली. मनावरचं बरंच ओझं कमी झालं. स्वामी रामानंद भारतींना पाहण्याची उत्सुकता होती. त्यांच्यासाठी असल्या खोलीत उंच पेटीसारखा पलंग होता. स्वामी विवेकानंदांचा फोटो लावला होता. शांत प्रसन्न निर्मळ वाटेल अशी ती खोली सजवली होती. स्वामी येणार म्हणून कितीतरी माणसं जमा झाली होती. एका बैलगाडीतून स्वामीजी आले, उंच गोरे, अंगापिंडानं सशक्त, सर्वांपेक्षा जास्त उठून दिसत. अंगावर स्वामी विवेकानंदांसारखी भगवी वस्त्र, डोक्याला भगवा फेटा नव्हता इतकंच. उठून दिसणारे स्वामी पाहिल्यावर आपोआप आदर वाटला. जटा वाढवून भगवी कापडं घालून भिक्षा मागणारे साधू पाहिले होते, पण हे स्वामी वेगळे होते. चेहऱ्यावर तेज होतं. दूध फळफळावर, खडीसाखर लवंग वेलदोडे हे त्यांच्या आवडीचं होतं. कुणी कुणी मोठी माणसं पुढारी त्यांना भेटायला येत, पायाला हात लावून दर्शन घेत. हा कुणी सामान्य माणूस नाही असं मला वाटलं, आदर वाटला. त्यांच्या संबंधी कळता कळता बरंच कळलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.